राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियानांतर्गत अल्थमश कॉलनी येथे महापालिकेने विकसित केलेली हाजी गुलाम जिलानी जागेदार प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण आज करण्यात आले. महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत प्रथमेश कॉलनी येथे आरोग्य केंद्र उभारण्याचे काम करण्यात आले होते. आज या आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला. खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते ह्या आरोग्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सर्वच पक्षाचे पदाधिकारी आणि लोकनेते उपस्थित होते. आपापले पक्ष आणि राजकारण दूर ठेवून शहराच्या विकासावर भर देण्याचे आवाहन उपस्थित असलेल्या सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला महापौर नंदकुमार घोडेले, आमदार प्रदीप जयस्वाल, MIM महापालिका गटनेते गंगाधर ढगे, गणेश कॉलनीचे नगरसेवक नासिर सिद्दीकी, आयुब जागीरदार, मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांची उपस्थिती होती.